पाथर्डी तालुक्यातील विविध भागात मागील रविवारी झालेल्या अवकाळी पावसानं शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. प्रशासनानं या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी भाजपच्या शिष्टमंडळानं निवेदनाद्वारे केली आहे. अवकाळी पाऊस व गारपीट याचा तडाखा शेतकऱ्यांना पाथर्डी तालुक्यातील पूर्व आणि काही पश्चिम भागामध्ये बसला. त्या संदर्भात एक तर पहिल्यापासून पीक पेरल्यापासून रब्बी हंगामासन चालू हंगामासन दोन्ही हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीमाग या निसर्गाच्या अवकृपेमुळे खूप अशी साडेसाती लागलेली आहे. त्यामध्ये एकूण शेतकऱ्यांनी हे माल आणण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये पुन्हा या अवकाळी पावसाने काल गारपीटनी पुन्हा होतं नव्हतं ते शेतकऱ्यांचं हरकून गेलं. त्यामुळे शासनाकडे एकच विनंती करील की तात्काळ झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे आणि शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीची मदत कशी करता येईल याकडे तो लक्ष द्यावं एवढी विनंती करतो.